संघभूमीला मी जाणार नाही आणि मी कधी जात पण नाही. दीक्षाभूमी आमची प्रेरणास्थान आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विजन होतं तेच विजन या ठिकाणून मी घेऊन जातो आहे. या देशाला जेव्हा लोकशाही प्राप्त झाली त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये सगळे जनतेचं देशातल्या त्याला स्वायत्तता दिली, स्वतंत्रता दिलं. पण भाजपचं जे सरकार आलं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात त्यांनी ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्थेला तोडण्याचं काम सुरू केलेलं आहे ते वाचवण्याचा संकल्प करून मी इथून जातो आहे आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा आशीर्वाद हे माझ्या विचाराला माझ्या विजयाला निश्चितपणे निश्चित करतील असा विश्वास आहे. संघाचा विचार काय असेल त्याचा मला अभ्यास नाही, त्याच्यामुळं मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. पण बाबासाहेबांचा विचार आणि दीक्षाभूमीचा विचार हा आमच्या रक्ताच्या कणाकणात भरलेला आहे. त्याच्यामुळे हा विचार हा सगळ्यांच्या सुखाचा मार्ग जसं तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला मार्ग आहे त्याच मार्गाने बाबासाहेबांचा विचार चालतो आणि तोच विचार घ्यायला मी इथं आलो. असं आहे की त्या घटनेचं समजा माझा इन्वॉल्व असता तर मी तिथं कधीच लोकप्रतिनिधी राहिलो नसतो. त्या घटनेच्या नंतरही मी अनेक वर्ष खासदार आणि आमदार राहिलेलो आहे. मी नेहमी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चाललेला आहे. मग माझं असं म्हणणं आहे की माझं खैरलांजीशी माझा काही संबंध नाही, कुठल्या कोर्टात नाही, कुठल्या याच्यात माझं नाव नाही आहे आणि मी तर ते सगळ्या लोकांना घेऊन चालतो म्हणून मी तिथं खासदार आमदार राहिलो, सार्वजनिक जीवनात राहिलो. पण नागपूरच्या एका कार्यक्रमात वेगळ्या विदर्भाच्या लोकांनी मागणी केली, मंत्र्यांना केली, नितीन गडकरीला नाही, मुख्यमंत्र्याला केली, देवेंद्र फडणवीसला नाही. जेव्हा हे सत्तेत जायच्या पहिले यांनी वेगळ्या विदर्भाचा संकल्प मांडला होता. मग जेव्हा विदर्भवाद्यांना ज्या पद्धतीनं त्यांना झोडण्यासाठी मारण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम पोलिसांना आदरणीय गडकरी साहेबांनी केलेलं आहे तर त्यांनी पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाला तथाकथित एक मेल केलेला आहे. त्याचं मीडियाने का दाखवलं नाही? खरं तर वेगळा विदर्भ झाला तर नागपूर राजधानी होईल. अगर हे नागपूरचं समजा यांना विकासाचं जे स्वप्न बघून चालतात आहेत तर नागपूर राजधानी झाली तर नागपूरचा विकास आपोआप होऊ शकतो. मग वेगळ्या विदर्भाच्या दृष्टिकोनातून मागणी केल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीनं अधिकाराचा दुरुपयोग करून जे मंत्री आहेत त्याचा दुरुपयोग करून जनतेला मारायच्या घोषणा करणं, पोलिसांना सांगितलं त्याला आत्महत्या टाका. आखरी लोकशाहीमध्ये लोकच नेता बनवतात आणि लोकच खाली पाडतात हे अगर समजा ज्या लोकांना माहिती नसेल आणि जे माझ्यावर तथाकथित आरोप लावले गेलेत आणि ज्या मीडियानी ज्या पद्धतीनं दाखवलं त्या मीडियाचं मी आभार व्यक्त करतो. कारण की यानिमित्तानं नागपूरकरांनी नाना पटोले काय आहे तो वाईट आहे की चांगला आहे हे नागपूरकर चांगले ओळखले आहेत. म्हणून आज आपण पाहिलेत की मी जेव्हा माझी अधिकृत घोषणा झाल्यानंतर मी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर नागपूरकरांनी माझा जो स्वागत केलेला आहे ते खऱ्या अर्थानं नागपूरच्या इतिहासात याची नोंद केली जाईल. डॉक्टर बाबासाहेब